जे काही हवंय ते Zee5 ऍप डाऊनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. सगळे आले आणि चहा पिऊन गेले. असा कसा पडला कोणीच विचारे ना, असा कसा वाचला असे विचारायचे. काय लोक असतात ना हे एक एक. करकोचा पण येऊन गेला. मुख्य अध्यापक कोचरेकर हो, खूप उंच आणि बारीक आहे ना म्हणून करकोचा. सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. आपण करतोय आफ्रिकन रेड लेंटिल्स. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आता आपण एक राईस रेसिपी करतोय. इटालियन राईस आहे. आपण करतोय मशरूम रिझोटो. सगळे आले आणि चहा पिऊन गेले. असा कसा पडला कोणीच विचारे ना, असा कसा वाचला असे विचारायचे. काय लोक असतात ना हे एक एक. करकोचा पण येऊन गेला. मुख्य अध्यापक कोचरेकर हो, खूप उंच आणि बारीक आहे ना म्हणून करकोचा. कुठे जातेस? कोण कोण येतात? किती मुली, किती मुलं? आणि तो हेमन कुठे गेली? आणि तो हेमन सारखा तुम्ही मुली का फिरत असतो? आईला फोन करू का त्याच्या? अनिहा आपल्यासोबत आपल्या स्वयंपाकघरात आलेली आहे आणि आता अनिहा आपल्यासाठी पहिला पदार्थ करणार. रेडी ना? रेडी. फॅन्टा ओ गो, किती स्ट्रॉंग आहेस तू. लागलं मला हार्टबीट बोडलं की काय माझं? काय हा पहिला पदार्थ? मोडला असेल ना. स्ट्रॉंग आहेस तू खूप. कराटेला जाते. कशाला जाते? कराटे. कसं करतात कराटे? कसे खेळतात? स्नॅप किक असते, थ्रस्ट किक, एक्सरसाइज. एक मला इथे उभ्या उभ्या काहीतरी करून दाखव ना कराटेचं. काय काय पण जे असं चॉप दाखव. कसं? पुरे पुरे पुरे. आमचा ओटा मोडेल. खूप प्रॅक्टिस करत असू दिसतंय आम्हाला. आता आम्हाला ह्या पदार्थाचं नाव सांग. हेल्दी लाडू. हेल्दी लाडू. बर, कोणी शिकवले लाडू तुला? मम्मा. मम्माने शिकवले. प्रॅक्टिस करून पाहिलीस? हो ना. ठीक आहे. हसायला काय झालं? बरं ठीक आहे, चला हेल्दी लाडू आपल्यासाठी आणि हा करणार आहे. आधी आम्हाला साहित्य सांग, मग आपण कृती करूया. सांग. मुसली, गुळ, डेसिकेटेड खोबरं, बदामाचा कूट, काजूचा कूट, दालचिनी पावडर, तूप. वा, लागणार साहित्य तर आपण पाहिलेलं आहे. काय करूया पहिल्यांदा कृती सांग बरं. आपल्याला हे आधी मिक्स करायचं मिक्सर मध्ये. मिक्सर मध्ये करायचंय? बर ठीक. काय काय लागणार आहे एक एक वस्तू तुम्हाला सांग. पूर्ण बाउल. फुल बाउल. फुल बाउल. ठीक आहे, फुल घेतो फुल घेतो. पुढे हा पूर्ण कप आणि हा पण पूर्ण कप. बर, म्हणजे बदामाचं कूट आणि काजूचं कूट. गुळ. गुळ. बर, गुळ मी आता हातानेच घालतो. तुला गोड जास्त आवडतं का तिखट? दोन्ही. तिखट थोडंसच आवडतं. गोड जास्त आवडतं. बरं, ह्याच्यात अजून काय घालायचंय? थोडस थोडस घालायचं. दालचिनी पावडर. हो, थोडस किंचित. तू म्हणशील तेवढंच पुरे. हो. आणि तो किती घालू तू? एक चमचा. पुरे? पुरे. व्हेरी गुड. आता काय करायचंय? मिक्सर मध्ये मिक्स करायचं. मिक्सर मध्ये मिक्स करायचं. ठीक. आता हे सगळं आपण मिक्सरला छान मिक्स करून घेऊया. काय करूया आता? हे आपण, मी थोडेसे असं लाडू घेणार आणि त्याला मळणार. बरं ठीक आहे, म्हणजे छोटे छोटे लाडू करायचे. आणि आता तूप नाही लागणार आपल्याला? नाही लागणार. ठीक आहे, मग हे लाडू करायला मी पण तुला मदत करतो. छान पटपट पटपट लाडू होतील. ओके नी. बरं, मला एक सांग आणि हा, तू पिक्चर पण खूप पाहतेस ना? हो, पिक्चर. मूवी. मूवी पाहते. दंगल पण तू खूपदा पाहिलायस म्हणे? दोनदाच पाहिलाय. दोनदाच पाहिलाय? दोनदाही खूप झाला. मला तर एवढं लहानपणी एकदाही पाहू देत नव्हते आई बाबा. दंगल मधला एखादा डायलॉग आठवतो का? दंगल मधला? हो. कुठला? इस राउंड में तेरी दो से छह हड्डियां ऐसे गणवाऊंगी कि सारे के सारे छोरियों के आगे सलाम ठोकेगा. आट्रपट्ठे. वाह वाह, तू फारच भारी डायलॉग म्हणून दाखवला. आणि त्याच्यानंतर बघ अजून एक डायलॉग आहे काहीतरी की हमारी छोरिया छोरों से कम है के. हो, असा डायलॉग आहे ना. देख टाळी बघ. व्हेरी गुड. ओके, आता आपण हे लाडू तर वळून घेतले. आता पुढे काय करूया? माता, दुसरी प्लेट घेऊन लाडू त्याच्यात गोळायचे. त्याच्यात गोळवायचे? बापरे, सगळं माहिती आहे तिला. का घ्या, मग गोळून घ्या. एक लाडू तयार झाला. असा कसा पडला कोणीच विचारे ना, असा कसा वाचला असे विचारायचे. काय लोक असतात ना हे एक एक. करकोचा पण येऊन गेला. मुख्य अध्यापक कोचरेकर हो, खूप उंच आणि बारीक आहे ना म्हणून करको. कुठे आहे निवाडा? सदरेवर. खाशा सदरेवर. शिक्षा सुनावण्याच्या आधी पोहोचलं पाहिजे. चला चला.
बस बाळाजी पंत, आमच्या अटकेचे आदेश लिहिण्यापूर्वी याचा विचार केला असता तर ही अशी पश्चातापाची वेळ आली नसती. आरोप मान्य आहे बाळाजी पंत. बाळाजी पंत, आरोप मान्य आहे. बोला सावंत. अहो टीव्ही बघताय ना? टीव्ही काय विशेष? अहो आधी तुम्ही टीव्ही लावा आणि बघा. जयदीप काय झालं, टीव्ही का लावतोय? बाबांना बघायचंय. प्रसिद्ध उद्योगपती विक्रांत सरंजामे यांच्या सोबत तिचं काहीतरी प्रकरण सुरू. अहो ते सगळं जुनं झालंय, आता तिचं लग्न ठरलंय. म्हणजे आता प्रसिद्ध उद्योगपती विक्रांत सरंजामे आणि ईशा निमकर यांचं लग्न होणार आहे आणि ही नक्कीच आपल्या प्रेक्षकांसाठी खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. वहिनी साहेब, नवरा नवरीला ववाळायचा मान तुमचा. राजकारणात उतरले अंजलीबाई, कार्य समजून घरच मनाचे पक्की खात्री. यात होणार सरपंच. माझे पती आता हयात नाहीत. हयात का नाही? अरे कारण हयात नाहीत म्हणजे गेले ते आता. यस, एवढ्या तरुण वयात एवढा घात पचवतीस तू? हा, डोक्यावरचं छप्पर गेलं तुझ्या, त्यात तू ॲटम. मग घरात तुम्ही जेव्हा दोघे असता तेव्हा शांतता असते? हो. बोलत पण नाही तुम्ही एकमेकांना? म्हणजे बोलतो. बरं, कधी आपापसात वाद होतो का? हो होतो ना. तो सुद्धा असाच होतो? मजल्यावरच्या लोकांमध्ये मिसळत नाही. उद्यापासून सकाळी उठायचं, या घरात जायचं, त्या घरात. अहो मामी जरा गंभीर राहा की, तिला काय त्रास होत असेल ते तिचं तिला माहित बघ. जयश्रींना आता जरा त्रास होत असेल, पण हे सगळं त्यांच्या चांगल्यासाठीच आहे ना. एकदा का त्या त्यांच्या हक्काच्या घरी गेल्या की त्या आयुष्यभर सुखात राहतील ना. त्या घरात आपण परत जाणार आणि तिशीतली स्वतः येऊन आपल्याला त्या घरात घेऊन जाणार. अहो दिस इज इम्पॉसिबल. अशक्य गोष्टींना शक्य करून दाखवती तिचंच नाव जयडी. आता तुम्ही बघाच, नाही ती शितली स्वतःहून तुमच्या हातापाया पडून तुम्हाला घरी घेऊन गेली ना तर माझं नाव बदलून टाकेन. काय सगळं काय नॉनसेन्स आहे? मम्मा हार सोड, हे बघ मंगळसूत्र. गॅरीने माझ्यासोबत लग्न केलं. मम्मा मी तुला खूप फोन करायचं ट्राय केलं आणि मी गॅरीला पण सांगत होते की मला नाही करायचंय असं लग्न. तुम्ही बळजबरीने लग्न करताय? करताय नाही, केलंय लग्न. याचे परिणाम काय होतील कळताय का तुम्हाला? ए चले, कायद्याची भाषा मला सांगू नको. अहो मामी जरा गंभीर राहा की, तिला काय त्रास होत असेल ते तिचं तिला माहित बघ. जयश्रींना आता जरा त्रास होत असेल, पण हे सगळं त्यांच्या चांगल्यासाठीच आहे ना. एकदा का त्या त्यांच्या हक्काच्या घरी गेल्या त्या आयुष्यभर सुखात राहतील ना. त्या घरात आपण परत जाणार आणि तिशीतली स्वतः येऊन आपल्याला त्या घरात घेऊन जाणार. अहो दिस इज इम्पॉसिबल. अशक्य गोष्टींना शक्य करून दाखवती तिचंच नाव जयडी. आता तुम्ही बघाच, नाही ती शितली स्वतःहून तुमच्या हातापाया पडून तुम्हाला घरी घेऊन गेली ना तर माझं नाव बदलून टाकेन. काय सगळं काय नॉनसेन्स आहे? मम्मा हार सोड, हे बघ मंगळसूत्र. गॅरीने माझ्यासोबत लग्न केलं. मम्मा मी तुला खूप फोन करायचं ट्राय केलं आणि मी गॅरीला पण सांगत होते की मला नाही करायचंय असं लग्न. तुम्ही बळजबरीने लग्न करताय? करताय नाही, केलंय लग्न. याचे परिणाम काय होतील कळताय का तुम्हाला? ए चले, कायद्याची भाषा मला सांगू नको. वहिनी साहेब, नवरा नवरीला ववाळायचा मान तुमचा.
राजकारणात उतरले अंजलीबाई, कार्य समजून घरचं मनाची पक्की खात्री, याच होणार सरपंच।